hello student a very good morning to all of you this is our second video lecture of on unit 2 in last lecture we have seen some definitions of prime number composite number improper divisors proper divisors and some theorems on prime number in this video lecture we have seen the major topics of so major topic of unit 2 the topic's name is the Fundamental Theorem of Arithmetic or Unique Factorizations Theorems. Okay, this is a major. It is a major topics. It's a major topic for unit two, and also it is a theorems. Theorem. First, we have seen the statement of the Fundamental Theorem of Arithmetic or Unique Factorizations Theorem. Every positive integer a is greater than one.

आणि तो रिटर्न कसा होतो युनिकली रिटर्न होतो है ना म्हणजे युनिकली रिटर्न होतो कोणताही प्रोडक्ट ऑफ प्राईम्सच्या प्रूफ लेट ए इज अ ग्रेटर दॅन वन ए काय हा ग्रेटर दॅन वन आहे बी एनी पॉझिटिव्ह इंटिजस इफ एन ओनली ए इज अ प्राईम देन ए इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ वन टर्म्स ए काय आहे प्राईम आहे सो प्रोडक्ट ऑफ वन टर्म्स लिहिले तर ए इक्वल्स टू ए असेल देन द थेरम फॉलोज ट्रीवियली दॅट मीन्स वी आर ए इज अ नॉट प्राईम आता ए हा प्राईम नाही आहे तर ए काय असेल ए इज अ कम्पोजिट डिवायजर आणि ए जर कंपोजिट डिवायजर असेल तर एला एक प्रॉपर डिवायजर असेल कारण कंपोजिट डिवायजरला वन आणि ए सोडून पण अदर डिवायजस असतात ठीक आहे सो ए इज नॉट प्राईम वी हॅव रिटर्न्स ए इज अ कम्पोजिट नंबर्स ऑल्सो ए हॅज अ प्रॉपर डिवायजर्स दर एक्झिस्ट एन इंटेजर डी सच दॅट डी अपॉन and वन इज लेस दॅन ऑर लेस दॅन डी लेस दॅन ए ठीक आहे ए हा प्रॉपर डिवायजर आहे तर आपण एक्झिस्ट केला एक इंटीजर आहे डी जो एचा प्रॉपर डिवायजर आहे कन्सिडर द सेट एस ऑफ ऑल सच पॉझिटिव्ह डिवायजर ऑफ एस देयरफॉर s एस इज अ नॉन एम टी बाय वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी एस हॅज द लीस्ट एलिमेंट्स वेल ऑर्डरिंग प्रॉपर्टी काय म्हणते की एसला काय हे लिस्ट एलिमेंट असेल तो लिस्ट एलिमेंट कोणता कन्सिडर केला सेट पी वन दस वी हॅव पी वन अपॉन ए अँड पी वन इज अ प्राईम देअर फोर ए इज इक्वल्स टू पी वन इन टू ए वन एंड वन इज लेस दॅन ए वन लेस दॅन ए इट्स इक्वेशन फर्स्ट इफ एवन इज अ प्राइम ए वन का एक हा प्रम है देन देर इज अथिंग टू डू प्रूव तो एवन हा प्राइम है तो अपन टादे प्रूव करू, करू शको का नहीं इफ एवन इज अट प्राइम जर एवन प्राइम न ठीक है तो अपन हिच जी प्रो प्रोसिजर है ती रिपीट के लिए अती है न एवन इज नॉट प्राइम देन रिपीटिंग द अबाउट ऑर्ग्यूमेंट वी गेट ठीक है पी टू अपॉन एवन a1 is equals to p2 into a2. It's equations 2. Putting in equation 1, a is equals to p1 into p2 into a2. That is 1 is less than or equals to a2 less than, sorry, 1 is less than a2 less than a1. It's equation 3. Similarly, if a2 is a not, similarly, if a2 is a prime, then nothing to do prove. ए टू हा प्राईम असेल तर त्यामध्ये नंतर आपण प्रूफ काही नाही करू शकत पण जर ए टू हा प्राईम नसेल तर जी स्टेप किंवा जी प्रोसिजर आपण आतापर्यंत फॉलो करत आलो आहे तीच प्रोसिजर आपल्याला आता पण फॉलो करावं लागेल इफ ए टू इज अ प्राईम देन देअर इज अ नथिंग टू डू प्रूफ बट इफ ए टू इज अ नॉट प्राईम देन रिपीटिंग द अबाउट स्टेप वी गेट पी थ्री डिवाइड्स ए टू देअर फोर a2 is equals to p3 into a3 it's equations for putting in equations four. sorry putting in uh, putting in equations 3 this is our equations 3 so a is equals to p1 into p2 into p3 into a3

लेट इफ पॉसिबल ए इज अ फॅक्टराईज इन टू डिफरंट वेज ठीक आहे म्हणजे आपल्याला प्रूव काय करायचं आहे की त्याचे फॅक्टरायजेशन्स जे आहे ते युनिक आहे पण आपण इथे कॉन्ट्रॅक्शन्स यूज करू की त्याचे जे फॅक्टर्स आहे ते टू डिफरंटनी सॉरी टू डिफरंट वेव्सनी फॅक्टराईज करू शकतात दॅट इज ए इज इक्वल्स टू पी वन इंटू पी टू अप टू सो वन पी आर अँड इक्वल्स टू क्यू वन इंटू क्यू टू अप टू सो ऑन क्यू एस and r is less than or equals to s its equation first where all pi and qi qk are primes for uniqueness to prove r equals to x टू एक्स मजे यूनिकनेसला प्रूव क्या कर लगे कि आर का हाइक्व टू एस है तरह आपू शको ना कि हा जी factorize है ती unique है फ्रॉम इक्वेशन फर्स्ट P1 into P2 up to so on P R is equals to Q1 into Q2 up to so on QR is equations 2. Consider P1 divides Q1 into Q2 up to so on Qs. By well known theorem, Zo theorem upon primes numbers theorems. Therefore, P i is equals to QI for some i and 1 is less than or equals to i, less than or equals to s. Therefore, P1 is greater than Q1. It's equation 3. Similarly, by equation 3, we say that Q1 divides P1 into P2 up to so on P i. Yeah. Then by well known theorem we say that Qi is equals to P i. Yeah. For some I 1 is less than or equals to I less than or equals to R. Therefore, Q1 is greater than or equals to P1. It's equations 4. From equations 3. अँड इक्वेशन्स फोर इक्वेशन्स थ्रीमध्ये काय होतं की पी वन हा पी वन ग्रेटर दॅन क्यू वन आहे आणि इक्वेशन्स फोरमध्ये काय होतं की क्यू वन हा ग्रेटर दॅन पी वन आहे सर ते दोन्ही एकमेकांपासून म्हणजे ग्रेटर असेल तर आपण म्हणू शकतो की पी वन काय हा इक्वल्स टू क्यू वन आहे दॅट इज क्यू वन काय हा इक्वल्स टू पी वन आहे है, है, है. ना हीच इक्वेशन्स हा जे व्हॅल्यू आहे आपण इक्वेशन्स टूमध्ये पुट करूया पुटिंग इन इक्वेशन्स टू

तेव्हा सेम प्रोसिजर किंवा सेम सॉरी सेम इक्वेशन्स आपल्याला फाईंड होईल रिपीटिंग द अबाव व्हॅल्यू वी गेट क्यू टू इक्वल्स टू पी टू आणि पुटिंग इन इक्वेशन्स फाईव वी से दॅट पी टू इन टू पी थ्री अप टू सो ऑन पी आर इज इक्वल्स टू पी टू इन टू क्यू टू अप टू सो ऑन क्यू एस अँड पी थ्री इन टू पी फोर अप टू सो ऑन पी आर इज इक्वल्स टू क्यू थ्री इन टू क्यू फोर अप टू सो ऑन क्यू एस देअर फोर पी थ्री इंटू पी एस सॉरी पी थ्री इंटू पी फोर अप टू सो ऑन पी आर Is equal to Q3 into Q4 up to so on QR into QR plus 1 into QR plus 2 up to so on QS. It's equation 6. Therefore, r is less than s by equation first. Continuing continuing the above process, we say that sorry, continuing the above process and nothing r is less than s in equation 6. Finally we get वन इज इक्व टू क्यू आर प्लस वन इन टू क्यू आर प्लस टू अपू सन क्यू एस सिंस ईच क्यू आय इज ग्रेटर दैन वन क्यू का क्यू आय का है ग्रेटर दैन वन है तो मस्ट इक्वेलिटी इज ऑब्जर्व वी मस्ट हैव आर इज इक्व टू एस मे एक्टर आ फैक्टराइज है तो ओनली इन वन वे देअर फोर द युनिकनेस ऑफ प्राईम फॅक्टर्स आपण कन्सिडर काय केलं होतं की फॅक्टरायज आहे त्याचे दोन डिफरंट वेव्स कन्सिडर केले होते पण ते पॉसिबल आहे का नाही कारण आर इज इक्स टू एस आलेलं आहे देअर फॉर ए इज अ फॅक्टराईज इन ओनली वन वे देअर दॅट इज द युनिकनेस ऑफ प्राईम फॅक्टरायझेशन्स ऑफ अन इंटिजर्स ए इज ग्रेटर दॅन ए इज ग्रेटर दॅन वन इज इस्टॅब्लिश आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं हा थेरम इम्पॉर्टेंट है ठीक है आता या थेरम वरती का एक्जाम्पल बगू एक्साम्पल नंबर फर्स्ट शो दैट इफ एम इज अ पॉजिटिव कंपोजिट इंटीजर्स त्यांनी केलं की एम काय हा पॉझिटिव्ह कंपोजिट इंटिजर्स आहे कंपोजिट इंटीजर्स म्हणजे एक असे इंटिजर्स ज्याला प्रॉपर डिवायजर असतात वन आणि तो स्वतः सोडून देन एलेवन्थ एम टर्म इज अ कंपोजिट इंटिजर्स ही जी हिंट आहे ही, ही लक्षात ठेवा की केव्हा पण टेन रेस्टॉवर एम मायनस वन असेल तर आपण त्याला नाईन इंटू एलेवन टर्म असं लिहू शकतो ठीक आहे सोल्युशन्स लेट एम बी अ कंपोजिट इंटीजर्स एम काय कंपोजिट इंटिजस आहे म्हणजे याला एक प्रॉपर डिवायझर असेल तर आपण कन्सिडर करू क्या की ए काय हा त्याचा प्रॉपर डिवायजर आहे देअर फोर एम इज इक्वल्स टू ए बी इट्स इक्वेशन फर्स्ट टू प्रू एलेवन एम टम्स आपल्याला प्रूव करायचे की हे काय इट्स अ एम टम्स इज अ कंपोजिट इंटीजर्स ओके लेट एन एम इज इजक्वल्स टू एलेवन एन टम्स नाव यू हॅव टू शो दॅट्स एन एम इज अ कम्पोजिट इंटिजस आपल्याला की प्रू करायचं आहे की एन एम काय हा कंपोजिट इंटिजस आहे टू प्रू एन ए अपॉन एन एम आपण कन्सिडर केली हीच जे आधी हिंट म्हणून लिहिलं होतं ना त्याला कन्सिडर केलं की टेन रेस्ट पॉवर एम आहे मायनस वन आहे तर आपण बाय इक्वेशन फर्स्ट वी से दॅट एम इज इक्वल्स टू ए बी पुट केलं आहे लॉज ऑफ इंडायचे अप्लाय लॉज ऑफ इंडायसिज अप्लाय केल्यावर आपण टेन रेस्ट पॉवर ए बी मायनस वनला टेन टेन रेस्ट पॉवर ए ब्रॅकेट बी मायनस वन लिहू शकतो आणि यालाच आपली सिरीज सिरीज अप्लाय करून टेन रेस्ट पॉवर ए मायनस वन ब्रॅकेट टेन रेस्ट पॉवर ए इन टू बी मायनस वन अप टू सो वन वन ही नोट ही ही जी स्टेप आहे ना ही थोडी लक्षात ठेव जा कारण इथे सिरीज सिरीज यूज केली आहे देअर फोर नाईन ब्रॅकेट एलेवन अप टू सेवन एलेवन एम टर्म्स इज इक्वल्स टू नाईन इन टू सॉरी नाईन ब्रॅकेट एलेवन अप टू सन एलेवन ब्रॅकेट टेन रस्ट पॉवर ए इन्टू बी मायनस वन प्लस अप टू सन वन टेन रस्ट पावर ए मायनस वन ला आपण नाईन इंटू एलेवन असं लिहू शकतो हाँ अब इक्वेश्सला डिवाइड के नाइन ने नाइन ने डिवाइड सेम इक्वेशन्स इक्वेश्स आलेवन अप टू सोन एलेवन एम टर्म्स एलेवन अप टू सोन इलेवन ए टर्म्स एंड टेन रेस टू पावर ए इंटू बी माइनस वन प्लस अप टू सवन प्लस वन वेर आर इज इक्वल्स टू टेन रेस टू पावर ए इंटू बी माइनस वन प्लस अप टू सवन वन आरलाटल कि टर्म है ना ही पूर्ण आपली आरची आहे तर याला आपण एन एम म्हणू शकतो कारण हे एम टर्म्स आहे म्हणून एन एम ह्या ह्या ए टर्म्स आहे म्हणून एन ए आणि या पूर्ण ब्रॅकेटला आपण आर कन्सिडर आहे सो एन एम इक्वल्स टू एन इन टू आर देअर फोर एन ए अपॉन एन एम देअर फोर एन एम इज अ कम्पोजिट इंटीजस्ट सिन्स एम इज ग्रेटर दॅन ए इट्स गिव्स वन इज लेस दॅन एन ए लेस दैन एन एम एंड एन ए स्लै सॉरी एन ए डिवाइड एम ए देर फोर एन एम इज अ कंपोजिट इंटीरियस सेफ टू पावर एम प्लस वन इज अ प्राइम तो क्या टू टू दावर सॉरी टू टू पावर एम प्लस वन का प्राइम है देन शो दैट एम इज is पावर ऑफ टू to टू टू द पावर के फॉर सम फॉर सम नॉन नेगेटिव इंटिजर्स के ठीक है लेट टू टू पावर एम प्लस वन एक प्राइम है एंड एम का एम इज अ पावर ऑफ टू दैट इज टू प्रूव एम इज इक्स टू 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 द पावर के वी प्रू दीज थेरम बाय कॉन्ट्राडिक्शन आप थेरम कशा प्रूव करना आहोत्तर क्वाट्राडिक्शन्सने अजून दॅट एम हॅज ॲटलिस्ट वन ऑड प्राईम डिवायजर ऑफ ए की एमला एक ऑड प्राईम डिवायझर आहे आणि तो आहे ए दॅट इज ए डिवाइड एम कन्सिडर टू टू द पॉवर एम प्लस वन इज इक्वल्स टू टू द पॉवर ए बी प्लस वन बाय इक्वेशन फर्स्ट इज इक्वस टू टू टी पॉवर ए ब्रॅकेट बी प्लस वन लॉज ऑफ इंडायसेस अप्लाय केल्या इथे आणि इथेच ती आपली सिरीज टू ट्री पॉवर ए प्लस वन ब्रॅकेट टू टू द पावर ए इन्टू बी मायनस वन प्लस अप टू सो वन प्लस वन आणि याच ब्रॅकेटला कर्ली ब्रॅकेटला आपण आर कन्सिडर केला आहे त्यामुळे आपण देअर फोर टू टू दी पॉवर एम प्लस वन इज इक्वल टू टू ट्री पॉवर ए प्लस वन इंटू आर therefore 2 टू टू power पावर ए प्लस वन 2 टू the पावर एम प्लस वन therefore we वी से दॅट टू टू power पावर एम प्लस वन इज अ functions फंक्शन्स दॅट इज टू the पावर एम प्लस वन इज अ नॉट प्राईम जर हे प्राईम असले असते तर टू टू द पावर सॉरी त्याच नंबरनी त्याला डिवाईड केलं असेल आता तच नंबर त्याला डिवाईड नाही करू शकत त्याला एक प्रॉपर डिवायजर आहे तर आपण म्हणू शकतो की टू the पावर एम प्लस वन हे प्राईम नंबर नाही आहे

त्यामुळे आपण म्हणू शकतो की एम इज इक्वल्स टू टू पावर के आहे जो के आहे तो काय आहे, आहे।, 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 आहे हा एक निगेटिव्ह इंटीजस आहे केचा नेक्स्ट एक्झाम्पल आहे जसं आपण आत्ता प्रूव्ह केला आहे की टू टी पावर एम प्लस वन हा एक प्राईम आहे प्राईम नंबर सिमिलरली आपल्याला टू टी पॉवर एम मायनस वन एक प्राईम आहे प्राईम नंबर दिलेला आहे आणि प्रूव्ह करायचं आहे की एम पण टाचा प्राईम नंबर आहे हा तुमच्यासाठी होमवर्क आहे सो so, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघितलं आहे एक मेजर टॉपिक बघितला म्हणजे एक थेरम बघितला युनिट फॅक्टर युनिक फॅक्टरायझेशन्सचा जो की खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याच युनिक फॅक्टरायझेशन्सच्या थेरमवरती आपण काही एक्झाम्पल्स बघितले आहे ठीक आहे